अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं मला चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर उद्या आहे रथसप्तमी. रथसप्तमीच्या दिवशी आपल्याला सूर्याची पूजा करायची असते. सूर्यदेवांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. सूर्य आपल्याप्रती खूप काही आपल्याला देऊन जात असतो. विचार करा, जर सूर्य म्हणजे सकाळी जर सूर्य दिसला असते तर काय होईल? संपूर्ण जग हे काळोख्याने भरलं जाईल. तर ही सूर्याप्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा रथसप्तमीचा दिवस असतो. रोज तुम्ही सूर्याला जल अर्पण करता का? करत असाल तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. पण संसारिक माणसाला देवासमोर बसून हात जोडायला टाईम नाही आहे. तुम्ही म्हणाल तर आम्ही पहाटेच जातो, आम्ही करतो काय, सेवा नाही करत. पण तुम्हाला उद्या एक महत्त्वाची सेवा करायची आहे. एक लक्षात घ्या, नोकरी संदर्भात ताई सक्सेस मिळत नाही आहे, प्रमोशन होत नाही आहे, किंवा ताई नोकरीत अडचणी आहेत, त्या नोकरीतल्या अडचणी कमी होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. नोकरी लागण्यासाठी काही उपाय सांगा. तुम्ही जर रथसप्तमीपासून सलग 40 दिवस सूर्याला जल अर्पण केलं, अर्घ्य दिलं, सूर्याला जर जल अर्पण केलं आणि किंवा अर्घ्य दिलं, तर तुमच्या नोकरी समस्या खूप जास्त प्रमाणात कमी होण्यास मदत होईल आणि नक्कीच तुम्हाला नोकरीत यश मिळेल, यात काही शंका नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याचीच माहिती सांगणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ नीट ऐका. तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. तांब्या सगळ्यांना माहिती आहे. तांब्याभर पाणी घ्यायचं, ते देवासमोर ठेवायचं. ते पाणी समोर असताना तुम्हाला एक माळ गायत्री मंत्राची म्हणायची आहे. एक माळ गायत्री मंत्राची म्हणायची आहे. ही सेवा दिवसाच करायची आहे, कारण की तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे. सूर्याला जल अर्पण करताना पार 10-11-12 करू नका. लवकरात लवकर 8-8:30 ज्यांना नोकरी संदर्भात अडचणी असेल तर त्यांनी आवर्जून करावं. आता ताई माझ्या मुलासाठी मी करू का आणि असं करू का तसं करू का, ज्याला नोकरीत अडचणी आहे, ज्याला बिझनेसमध्ये अडचणी आहे, ज्याला घरात सुखशांती हवी आहे, त्यांनी स्वतःचं स्वतः करा. आता घरात दोन मुलं आहे, प्रत्येकाने आपापलं वेगळं वेगळं करायचं. तांब्यावर पाणी घ्यायचं, त्याच्यासमोर बसायचं, देवासमोर तांब्या ठेवायचा, आपण बसायचं, एक माळ गायत्री मंत्राची म्हणायची. गायत्री मंत्र सगळ्यांना माहिती आहे. गायत्री मंत्र म्हणून झाल्यावर ते जे जल आहे ते आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. सूर्याला ते जल आपल्याला अर्पण करायचे, पण पूर्ण जल अर्पण करायचं नाही. अर्धच पाणी आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे, बाकीचं पाणी स्वतः प्यायचं आहे. लक्षात घ्या, अर्ध पाणी फक्त आपल्याला सूर्याला अर्पण करायचं आहे, बाकीचं आपल्या स्वतःला ग्रहण करायचं आहे. आता मासिक धर्मविटा सुतक नाही करू शकत, याचं सगळं चांगलं आहे. आणि किंवा मुलांना, आता समजा मुलांना ही सेवा करायची असेल तर ते पण करू शकतात, त्यांना तर कुठले नियम अटी नाही आहे. पण मुलींना जर मासिक धर्म वगैरे असेल तर ही सेवा फक्त तुम्हाला उद्याच करता येईल, नंतर नाही करता येणार. आणि रथसप्तमीपासून जर तुम्ही 40 दिवस सूर्याची आराधना केली, सूर्यदेवाची पूजा केली, तर नक्कीच तुम्हाला याचा सक्सेस मिळण्यास मदत होईल. काय करायचं आहे तेच, सूर्याला जल अर्पण करण्याच्या आधी एक माळ गायत्री मंत्र म्हणायचं, अर्ध पाणी सूर्याला अर्पण करायचं, अर्ध आपण ग्रहण करायचं, याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, हे झाल्यावर जल अर्पण केल्यावर सेवा काय करायची आहे हे बघा. सूर्याला जल अर्पण करताना ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः ह्या मंत्राचा जप केला पाहिजे. ओम गृहिणी सूर्याय नमः, तुम्हाला माहिती आहे की सूर्यदेव हे शनिदेवांचे वडील आहे. सूर्याची उपासना केल्यावर खरंच खूप जास्त अडचणी कमी होतात. आणि एकमेव सूर्यदेवच आहे की ज्यांना आपण बघू शकतो. आपल्याला माहिती आहे की सूर्यदेव आहे, रोज आपल्याला येतात, दर्शन देतात, आपल्याला त्याची किंमत नाही आहे. पण जेव्हा अडचणी येतात आणि जेव्हा आपण पत्रिका वगैरे बघायला जातो तेव्हा त्यांची सेवा केली जाते, तेव्हा त्यांची उपासना आपल्याला सांगतात आणि तेव्हा आपले डोळे उघडतात. म्हणून आत्ता जर आपण व्यवस्थित वेळेवर त्यांची सेवा केली तर खूप जास्त प्रमाणात मदत होईल. जर कोणी MPSC किंवा जॉबसाठी प्रयत्न करत असेल, त्यांनी आवर्जून ही सेवा करा. माझ्या जे जवळचे लोक आहेत त्यांना मी ही नक्की सांगणार आहे. तुम्हाला पण सांगा, व्हिडिओ नका शेअर करू, पण ओरली तरी कोणाला तरी सांगा. आता हे झालं तर सेवा काय करायची, जल अर्पण करून झालं, आपल्याला आदित्य हृदय स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आदित्य हृदय स्तोत्रम हे नित्यसेवेच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल. आदित्य हृदय स्तोत्रम जेवढ्या वेळा पठण करता येईल तुम्ही तेवढ्या वेळा करू शकता, हरकत नाही. जास्तीत जास्त तुम्हाला जेवढं पठण करता येईल तेवढं तुम्ही पठण करा. आता हे मंत्र, हे जे तुम्हाला स्तोत्र सांगितलं आहे की आदित्य हृदय स्तोत्र, हे तुम्ही कधी पठण करू शकता, तुम्हाला
जल अर्पण केल्यावर जर तुम्हाला क्लास असेल, कॉलेज असेल, काय असेल, तिकडे गेल्यावर दुपारी संध्याकाळी तुम्ही पठण करू शकता, हरकत नाही. पण खूप रात्र पण नका करू. शक्य असेल तर आपापलं छानपैकी एक सेवा करायची, जल अर्पण करायचं, अर्धा आपण लगेच पिऊन घ्यायचं, पाणी लगेच प्यायचं का हो, लगेच पिऊन घ्या. शक्य असेल तर आदित्य हृदय स्तोत्रमचं पठण करायचं, एक वेळा करा, तीन वेळा करा, अकरा वेळा करा, अतिशय उत्तम अकरा वेळा जर तुम्ही केलं तर पठण करायचं, आपण आपल्या कामाला मोकळे. पण आता रथसप्तमी पासून जर ज्यांना इच्छा आहे सूर्यदेवाची सेवा करायची, ज्यांना म्हणजे ज्यांना इच्छा आहे की नाही मलाही माझं जॉबचं काम व्हावं, त्यांनी रोज सेम सेवा करायची. सेम काय करायचं, एक पाणी घ्यायचं, गायत्री मंत्र म्हणायचं, अर्ध सूर्याला अर्पण करायचं, अर्ध आपण प्यायचं, आणि आदित्य हृदय स्तोत्रमचं पठण करायचं. अकरा वेळा रोज केलं तर अतिशय उत्तम, खूप चांगला आणि पटकन रिझल्ट मिळेल. तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी म्हणजेच उद्या तुम्ही अकरा वेळा जरी आदित्य हृदय स्तोत्रमचं पठण केलं तर तुम्हाला खूप चांगला अनुभव मिळेल. जो प्रामाणिकपणे सेवा करत असतो, जो कष्ट करत असतो, बघा तुमच्या पण आयुष्यात तुम्ही खूप प्रामाणिक आहात, तुम्ही कधी कोणाचं वाईट नाही केलं, तुम्ही खूप चांगलं केलं आहे. पण म्हणतो ना, मी कधी कोणाचं वाईट नाही केलं, पण माझ्याच बाबतीत का? तर ह्या कुठंतरी भोगाचा काळ आहे, भोग कोणालाही चुकलेला नाही आहे, पण त्या भोगाची तीव्रता तर कमी होईल ना. असं नाही की तुम्ही मग आता तुम्ही सेवाच केली आणि म्हणलं की तुम्हाला जॉब मिळेल, नाही, ती तीव्रता कमी होईल, तुमच्यात एक मानसिक बळ येईल, तुम्हाला आत्मविश्वास होईल. जेव्हा तुम्ही उपाय किंवा सेवा करत असताना तेव्हा म्हणत येतं की नाही बरं का, मी आता ही सेवा करते, मी हा उपाय करते, माझं काम ते होणार, मग ते माझं काम होणार होणार. आपण पॉझिटिव्ह थॉट आपल्या शरीरात निर्माण करतो, पॉझिटिव्ह आपण जे हार्मोन तयार करतो त्या गोष्टी घडत राहतात. हे अध्यात्म आहे. अध्यात्म तुम्हाला खूप काही देऊन जातो. ज्याने अनुभव घेतला आहे त्या त्याचं आयुष्याचं सोनं नक्कीच झालं आहे. तुम्ही पण ही सेवा करा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते. आणि आज एवढं ते सांगते, आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एक नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.